खास करून या महाराष्ट्राच्या तरुण आणि तरुणींसाठी हे खूप महत्त्वाचं होतं. आपल्याला आठवत असेल, पहिला जो विषय आम्ही घेतलेला तो होता वेदांत फॉक्सकॉनचा, आणि तो देखील विषय अजूनही त्याला कुठेही सरकारकडून अधिकृत उत्तर असं आलं नाही. आरोप प्रत्यारोप खूप झाले, महाराष्ट्राचा आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकी दिली जाते, पण अजूनही वेदांत फॉक्सकॉन ह्या आपल्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातून पुण्यातून दुसऱ्या राज्यात का गेलं हे अजूनही राज्य सरकारकडून उत्तर कुठेही स्पष्ट आलेलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दुसरी जी बैठक घेतली ती महत्त्वाची होती. ती देखील जसं वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प होता तसाच बल्क ड्रग पार्क हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. त्याच्यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने त्यावेळी देखील जागा आपण ॲलोकेट केली होती रायगड जिल्ह्यामध्ये रोह्याच्या जवळ, 2500 कोटीची सबसिडी आपण दिलेली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्राकडे आपण अप्लाय केलेलं, आंध्र प्रदेशला मिळालं, हिमाचल प्रदेशला मिळालं, गुजरातला मिळालं, तरी देखील महाराष्ट्राकडे हा बल्क ड्रग पार्क आला नाही. बल्क ट्रक पार्कमध्ये देखील 70,000 ते 80,000 युवकांना नोकऱ्या ह्या मिळू शकल्या असत्या. आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेजेस आहेत, आपण वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये देशातले सर्वोत्तम आहोत, सर्वात पुढे आहोत. जे काही क्वालिफाईड बल्क ड्रग्ज असतात मग त्याच्यात वेगळेवेगळे जे जसं FDA असेल, FSSAI असेल वगैरे ह्यांचे जे क्वालिफिकेशन लागतात त्याच्यात जास्तीत जास्त कंपन्या ह्या महाराष्ट्रात आहेत. हे दोन्ही प्रोजेक्ट हातातून निघून गेल्यानंतर एअरबसच्या आता आम्ही मागे लागलो. मला वाटतं आज मुख्यमंत्री महोदय परत एकदा दिल्लीत आहेत. आता ते महाराष्ट्रासाठी गेले आहेत की स्वतःसाठी गेले आहेत हे अजूनही आम्हाला माहिती नाही. कदाचित स्वतःसाठी गेले असतील, हे त्यांचं पॅटर्न बघितलं गेल्या काही अनेक व्हिजिट्समध्ये. काही व्हिजिट्सच्या जगजाहीर होत्या, हे मला वाटतं जगजाहीर 8वी व्हिजिट असेल आणि लपून छपून मी 12वी व्हिजिट असेल, त्याच्यात मी काही जाणार नाही आहे. महत्त्वाची गोष्ट ही ऐकू येते त्याच्यानंतर की आम्ही हे दोन विषय घेतल्यानंतर, विरोधी पक्षांनी हे दोन विषय घेतल्यानंतर, ह्या खोके सरकारने जे काही MIDC प्रस्ताव आलेले ते एवढे दिवस पेंडिंग स्थगिती होती, ज्याचे रिव्ह्यू होते, मग ते आमच्या ऑरिक सिटीमध्ये असतील, आमच्या मिहानमध्ये असतील, महाराष्ट्रात अनेक वेगळ्या वेगळ्या MIDCत असेल, ते सगळे प्रकल्प आता रिव्ह्यू करायला घेतलेले आहेत. आणि असं ऐकू येतं की हे सगळेच हजारो कोटीचे प्रस्ताव जे आहेत, जी इन्व्हेस्टमेंट, जी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात येणार होती ज्याला स्थगिती दिलेली, त्याला कुठे ना कुठेतरी आता स्थगिती उठवण्याचा विचार सुरू आहे. ह्याच्यावर कुठेही क्लॅरिफिकेशन आलं नाही. ही बातमी मला वाटतं 2-4 चॅनल्सवर ऐकली मी, 2-4 पेपरमध्ये वाचली, पण कुठेही आम्ही ह्याच्यावर स्पष्टीकरण ऐकलेलं नाही आहे. कुठेही लिस्ट किंवा यादी आलेली नाही आहे की किती असे उद्योग होते जे या महाराष्ट्रात आले होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मग त्यांना ह्या लोकांनी स्थगिती दिली खोके सरकारनी, आणि ती स्थगिती किती गुंतवणुकीवर उठवलेली आहे किंवा किती उद्योजकांवर किंवा किती उद्योगांवर उठवलेली आहे. कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, एखादी गुंतवणूक येते म्हणजे नुसतं आम्ही गुंतवणूक ह्या दृष्टिकोनातून विचार करत नाही, तर ह्या महाराष्ट्रात रोजगार किती वाढेल ह्याच्यावर विचार करत असतो. एकंदर जर बघितलं तर जसं मी त्या दिवशी देखील बोललो की गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, हिमाचल असेल, कुठेही दुसरीकडे गुंतवणूक घेणं जाणं ह्याच्याबद्दल आमच्या मनात दुःख नाही आहे. राज्यात आणि देशात सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यांमध्ये ही गुंतवणूक आली पाहिजे, सगळीकडे विकासाला संधी मिळाली पाहिजे, रोजगाराला संधी मिळाली पाहिजे, आणि हे आमचं नेहमीपासून स्पष्ट मत राहिलेलं आहे. पण एखादी गुंतवणूक जसं वेदांत फॉक्सकॉन होतं, जिथे तळेगाव येणं ठरलेलं होतं, मला वाटतं 1-2 चॅनल्सनी त्या दिवशी दाखवलं देखील की तळेगाव आणि दुसरी जी जागा आहे त्याच्या दोघांच्या मध्ये फरक काय आहे. महाराष्ट्राने जे दिलेली सबसिडी होती आणि आत्याच्यात काय फरक आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बल्क ड्रग पार्कबद्दल मी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते देखील आपण बघितलं. आणि एअरबसचा जो विषय आहे तो आम्हाला मिहान नागपूर इथे आणायचा होता, त्याचा पाठपुरावा आम्ही मागच्या वर्षीपासून करत आहोत, तो देखील स्पष्ट आहे. आज जो विषय घेणार आहे मी तो थोडा ह्याला जोडून पण आहे आणि थोडा ह्याच्या पुढे जाऊन पण आहे. गेल्या 2 आठवड्यात आपण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी MTHL इथे जाऊन पाहणी करून आले, जी आमची थोडी सवय होती प्रत्येक महिन्यात जाऊन पाहणी करायची आणि प्रत्येक आठवड्यात रिव्ह्यू बैठका घ्यायची. मी सतत बोलत होतो की या सरकारचं कामावर लक्ष नाही, तर ते थोडं दाखवायला ते MTHLला जाऊन आले. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असतानाच 80% काम पूर्ण झालेलं, आणि जे काही मी ऐकतोय आज पण मला वाटतं ओरोट्रॉपिक लॉन्चिंग वगैरे आहे MMRDAचं, ते झाल्यानंतर नोव्हेंबर पुढच्या वर्षीपर्यंत 2023 हे काम पूर्ण होईल. तसंच काल परवाकडे जाऊन कोस्टरडोची पाहणी करून आले. मला एक आनंद ह्याच्यात आहे की जे उद्धवसाहेबांनी काम सुरू केलेलं साधारण 60% पूर्ण केलेलं काम होतं, आत्ता कुठे ना कुठेतरी कदाचित आमच्यासोबत जे 40 लोक होते ज्यांनी गद्दारी केली त्यांना काम आमचं दिसायला तरी लागलं असेल, आणि मुंबईकरांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, जी काही सेवा आम्ही करत होतो आणि करत राहणार ही थोडीफार बघायला तरी मिळाली असेल की काम कसं करायचं असतं. आत्ता मी परवाकडे ऐकलं 63% काम कोस्टरडोडचं झालेलं आहे, खरं तर सरकार आमचं पाडलं तेव्हाच 60% काम झालेलं होतं. पण हे दोन जसे महत्त्वाचे प्रकल्प आहेत तसा तिसरा एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे वर्सोवा बँड्रा सीलिंक आहे.
त्याचं काम आपल्याला माहिती आहे अनेक दिवस बंद पडलेलं होतं. आमच्या वेळी देखील जेव्हा आम्ही रिव्ह्यू बैठका घ्यायचो तेव्हा MSRDC कडून काही थातुरमाथुर उत्तर यायचं की आता असं करतं तसं करतं करा. हा एकमेव कदाचित असा फ्लायओव्हर किंवा सिलिंक होईल आपल्या वर्ली बँड्रा सिलिंकला ह्या काळात. आता तिथे चार टोल, एक नाही तर चार टोल ह्या मुंबईकरांना लादले जाणार आहेत. कोस्टल रोडला एकसुद्धा टोल नाही आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला माहिती असेल की काही काळ हे काम बंद होतं. कामाची कंपनी बदललेली आहे, कॉन्ट्रॅक्टर बदललेले आहेत. पण अजून धक्कादायक गोष्ट ही आहे की तिथे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी रिव्ह्यू घेतला आहे की नाही आम्हाला माहिती नाही. पण जे मी सतत बोलत आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना, मग ते कुठच्याही भाषेचे असो कुठच्याही प्रांताचे असो, आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणून लोक येतात नोकरीची संधी बघत. काल परवाकडे जो माझ्या डोळ्यासमोर एक प्रकार आलेला आहे तो मी ह्या कागदावर आणलेला आहे प्रिंटआउट करून, तो मी आपल्यासमोर आणणार आहे. वर्सोवा बँड्रा सिलिंकची कंपनी बदलल्यानंतर एका वेगळ्या कंपनीकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे हा हे काम गेलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणं न घेणं हे काही महत्त्वाचं नाही, कारण परत काय होतं, वेदांता फॉक्सकॉनवर जसं ह्यांनी दबाव टाकला ट्विट करायला की आम्ही महाराष्ट्रात पण येऊ असं ट्विट करून सोडून द्यायला, कदाचित ह्या कॉन्ट्रॅक्टरवर पण विषय टाकू शकतात. आता ह्या नवीन जे काही कंपनी आहे त्या कंपनीनी जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत. जॉब कुठचे आहेत, प्रोजेक्ट मॅनेजरचे आहेत, प्लॅनिंग प्रोफेशनलचे आहेत, इंजिनियर टू सिनियर मॅनेजर, मरीन पायलिंगचं आहे, QS अँड बिलिंगचं आहे, मरीन स्ट्रक्चरचं आहे, मरीन फॅब्रिकेशनचं आहे, प्लांट अँड मशिनरीचं आहे, QA QC आहे, मरीन लॉजिस्टिकचं आणि मरीन सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटचं आहे. प्रत्येकाला क्वालिफिकेशन मॅन्डेटरी काय आहे, तर BTEC B डिप्लोमा सिव्हिल, म्हणजे साधारणपणे सिव्हिल इंजिनियर. ही जी साधी सोपी, अर्थात म्हणजे सोपी म्हणजे काही पास करायला सोपं नसतं, त्याच्यात मेहनतीचं काम असतंच, पण ही जी डिग्री आहे ह्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यातून चांगली मुलं बाहेर पडलेली आहेत. कोस्टल रोड असेल, MTHSL ह्या सर्व ठिकाणी चांगलं काम आपले इंजिनियर्स करत असतात. आणि मी नुसतं हेच बोलतोय की महाराष्ट्रात देशभरातून स्वप्न घेऊन लोक येत असतात. संधी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी मिळाली पाहिजे, कारण प्रोजेक्ट कुठचा, वर्सोवा बँड्रा सिलिंक. पण वॉक इन इंटरव्ह्यूज कुठे आहेत, रामाडा प्लाझा चेन्नई. म्हणजे काल परवाकडे संभाजीनगरमध्ये येऊन जे आम्हाला मुख्यमंत्री महोदय सांगत होते की आम्ही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दिलेली होती, भूमिपुत्रांना न्याय नाही दिला, मराठी माणसाला बाहेर काढलेलं आहे, आज ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जिथे सगळीकडे आहे, हे मी बघितलं की महाराष्ट्रात कुठेही या जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉक इनसाठी संधी नाही आहे. ना ठाण्यात आहे, ना मुंबईत आहे, ना नागपूरमध्ये, ना नाशिकमध्ये, ना कोल्हापूर, ना नांदेड. आज आपण बघत असाल त्या दिवशी उपमुख्यमंत्री महोदयांसमोर देखील लाठीचार्ज झाला, कारण त्या तरुण मुलांना नोकरी पाहिजे होती, रोजगार पाहिजे होता. वेदांता फॉक्सकॉनचा विषय आणि बलद्रथ पाकचा विषय हाच आहे की आपल्या राज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉननी 1,00,000 नोकऱ्या आणल्या असत्या, बलद्रथ पाकनी साधारण 70,000 ते 80,000 नोकऱ्या आणल्या असत्या. तसंच हा जो विषय आहे हा तसा बघितला तर सोपा आहे, साधा आहे, खूप छोटा विषय, एका कंपनीचा विषय, एका प्रोजेक्टचा विषय आहे. पण हा विषय एवढा महत्त्वाचा आहे कारण हा विषय देखील डायरेक्टली मुख्यमंत्री मोदींकडे गेले 7 वर्ष जे खातं आहे, MSRDCचं खातं आहे, त्याच्यातला विषय हा आहे. आणि माझा प्रश्न हाच आहे की जसं चेन्नईमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे, DMKचं जे सरकार आहे, ते उत्कृष्ट काम करत आहे. मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे तिकडच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे. आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असता, तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राजकीय पक्षांनी विचारलं असतं की अरे सर, आमच्याकडे काम आहे, चेन्नईमध्ये काम आहे, तर मुंबईत इंटरव्ह्यूज कशाला. आणि तसाच माझा प्रश्न आहे की जर हे वर्सोवा बँड्रा सिलिंगचं काम असेल, एवढे वर्ष प्रलंबित असेल, अजून कुठेही उत्तर आलं नाही की किती टक्के काम झालेलं आहे. तुम्ही आमच्या कामांकडे गेलात, आमच्या सरकारच्या कामाकडे गेलात, बघितलं, कौतुक केलं, आनंदाची गोष्ट आहे. पण हे महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींचं जे आर्थिक खच्चीकरण चाललेलं आहे, महाराष्ट्राचं जे इकॉनॉमिक आयसोलेशन चाललेलं आहे, ह्याच्यावर कुठेतरी आम्हाला संताप येतो. जसं मी सांगितलं ना की हेच जर इंटरव्ह्यूज आज चेन्नईमध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, लखनौमध्ये, लुधियानामध्ये असते, तसंच आमच्या कोल्हापूरमध्ये असते, तसंच आमच्या नांदेडमध्ये असते, संभाजीनगरमध्ये असते, तर कुठेही आम्हाला काही वाईट वाटलं नसतं. पण ह्याचा अर्थ हाच असतो किंवा होतो की मुंबईमधलं एक जे काम आहे, जे एवढे वर्ष पूर्ण करू शकले नाहीत किंवा सुरुवात देखील करू शकले नाही आहेत, नवीन कंपनीला दिल्यानंतर कुठेही त्याच्यावर काही उत्तरं नाही आहेत की ही कंपनी कोण आहे, कुठून आली, काय आली, ह्याच्यावर आम्हाला प्रश्न पण विचारायचे नाही. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून, सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात, स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉक इनसाठी का संधी नाही. आणि मग ह्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे,
आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? जे मी सांगितलं ना की जो धांगडधिंगा चाललेला आहे एकंदरच, कुठे काही गद्दार आमदार गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये, कुठे दमदाटी करतात, कुठे एक इंडस्ट्री टेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतात, पण ह्याच्यावर सगळं लक्ष थोडं कमी करून, कारण अजूनही मी बघतो त्यांच्याकडून जे ट्विट्स असतात की आज ह्याचा प्रवेश आणि त्याचा प्रवेश, हे राजकीय प्रवेश ठीक आहेत ते करून घ्या, आनंदाने करून घ्या, माझं काही म्हणणं नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात रोजगार कधी प्रवेश करेल, रोजगाराच्या संधींचा कधी प्रवेश होईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न राहिलेला आहे. आपल्याला ह्याच्यावर काही विचारच असत. हे चेन्नईमध्ये आत्ता तरी जे काही मला दिसलेलं आहे इंटरनेटवर, ह्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर असेल किंवा जे काही कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट वगैरे ह्या ज्या साईट्स असतात, एकच शहरात अजून तरी वॉक इन इंटरव्ह्यूज आहेत, आणि हे इंटरव्ह्यू 25/9/2022 संडे 9 ते 4, म्हणजे जर कोणाला जायचं असेल इंटरव्ह्यूसाठी इथून वर्सोवा बँड्राच्या सिलिंगसाठी काम करायला, तर हे सरकार त्यांचं तिकीट काढून देईल का? नाही, कंपनीशी माझं देणं घेणं नाही आहे. ही देशात अनेक ठिकाणी कंपनी काम करत असते. जसं मी सांगितलं ना, जर कंपनीचं आज नाव घेतलं तर परत ते कंपनी आणि त्यांना तर माहिती कुठची कंपनी ही, तुम्हाला पण मी ह्याचं प्रिंटआउट देतो, ॲपको इन्फ्राटेक आहे, ठीक आहे, ते काही कंपनीचं देणं घेणं नाही, कोणी करू शकतं. मूळ मुद्दा असा आहे की MSRDCच्या खात्यात हे असं होत आहे. MSRDCचं जे काम आहे, जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, मुंबई किंवा महाराष्ट्राला संधी मिळत नाही आहे हे मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की नाही, हा माझा मूळ प्रश्न आहे. ती तुम्हाला देतो, ही सग ही ऑनलाईन आली, ऑनलाईन आली, तुमच्या पेपरमध्ये कोणाच्या आली का? आहेत ना, कॉपीज आहेत ना, देऊन टाका सगळं दिल्या. जॉब्स शायद मिले हैं, 40 लोगों को मिले हैं, इलीगली मिले हैं. मेरी यही बात है कि आज जो मैंने इंटरनेट पे देखा है कि वर्सोवा बैंड्रा सीलिंग की जब बात आती है तो आप सभी को पता है कि ये वर्सोवा बैंड्रा सीलिंग MSRDC के हाथों में है. कई सालों से ये काम बंद रह चुका है. अभी जब इस काम को शुरुआत हो रही है तो मैंने कल परसों में ये सारे जो जॉब प्लेसमेंट्स के इंटरव्यूज़ के लिए जो एडवर्टीजमेंट्स आती है उसमें मैंने देखा कि ये जॉब इंटरव्यूज़ सिर्फ और सिर्फ चेन्नई में होने जा रहे हैं, न देश में कई अन्य ठिकानों में हो रहे हैं या ना महाराष्ट्र में हो रहे हैं. ये जॉब काफ़ी स्पेसिफिक है, काफ़ी लोकल है, वर्सोवा बैंड्रा सीलिंग का जॉब है. और मेरा आक्षेप इसी बात पर है कि मुझे ये दर्द नहीं कि चेन्नई में हो रहा है. बिल्कुल चेन्नई में हो, लुधियाना में हो, दिल्ली में हो, कहीं पर भी हो, कश्मीर में भी हो, कन्याकुमारी में भी हो, उस पर कोई मेरी आपत्ति नहीं है. आपत्ति इसी बात की है कि अगर ये बात, ये जो जॉब है पूरा, ये जो कॉन्ट्रैक्ट है, अगर वर्सोवा बैंड्रा सीलिंग का है, अगर मुंबई का काम है, तो फिर इस जॉब इंटरव्यू के लिए जो महाराष्ट्र में सारे देश से, हर एक राज्य से लोग सपना लेके आते हैं, और ये यहाँ के भी हमारे जो बच्चे हैं उनको अगर रोजगार की संधि ना मिले तो कहाँ मिल जाएगी? अगर आप देखें तो ये जॉब इंटरव्यू सिर्फ और सिर्फ चेन्नई में है. मेरी यही आशा और उम्मीद रहेगी कि मुख्यमंत्री महोदय इस पर स्पष्टीकरण दें कि ये जॉब इंटरव्यूज़ हमारे मुंबई में या थाने में या संभाजीनगर में या फिर सांगली में या नागपुर में क्यों नहीं है, और सिर्फ एक ही जगह ऐसी है जहाँ यहाँ से वहाँ जाने तक दिक्कत हो, ऐसे क्यों है? नहीं, कॉन्ट्रैक्ट किसी को भी दे, देखो यही मेरी बात है कि अगर ये स्किल की बात हो तो दुनिया भर में जो भी अच्छा मिले आपको उसी को जॉब दे दो. कंपनी जहाँ भी हो दुनिया भर से, सबसे अच्छी कंपनी महाराष्ट्र में काम करना चाहिए, हमारे देश में काम करना चाहिए, ये हमारी भी राय है, लेकिन जो अपॉर्चुनिटी होती है वो हर एक को समान मिलनी चाहिए. आदित्य जी, उद्योग विभागाचं नियम आहे, GR आहे, की हे खरं तर MSRDC खात्याचं आहे, आणि उद्योग विभागावर मी जास्त तर बोलायचं ठरवलं की बोलायचंच नाही, कारण उद्योग मंत्र्यांना बिचाऱ्यांना माहितीच नसतं त्यांच्या विभागात काय चाललंय. आत्ता ती स्थगिती पहिलं त्यांना त्याच्यावर थोडं अभ्यास करू दे की जे काही हजारो कोटीची स्थगिती जी दिलेली आहे ती गुंतवणूक कधी आमच्या महाराष्ट्रात येणार, त्याच्यावर थोडं ते व्यस्त आहेत, त्याच्यात त्यांना राहू दे. आज दिल्लीला आहेत वाटतं ते परत. नाही, मुझसे ज्यादा मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय की भूमिका क्या है, क्योंकि ये उनका डायरेक्ट डिपार्टमेंट है MSRDC. इन्होंने ये भूमिका और ये जो डिपार्टमेंट है 7 साल से संभाली हुई है. उन्होंने परसों ही हमें एक लंबा चौड़ा भाषण दिया कि कैसे हम हमारी भूमिपुत्रों की भूमिका भूल चुके हैं. मैं इसमें यही कहना चाहता हूँ कि अगर चेन्नई में आपको वो स्पेसिफिक स्किल मिले तो बिल्कुल देश भर से क्या दुनिया भर से इस इंटरव्यू लीजिए और उनको जॉब दीजिए.